कारशेडचा मुद्दा या सभागृहामध्ये मी मांडतो आहे आता आजच अतुल भातकळकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या ठिकाणी सांगितलं की दोन हजार एकतीस नंतरच अकोमोडेट करण्याकरता पाच हेक्टर जागा घ्यावी लागेल आणि हजार झाडं तडावी लागतील त्याच्यावर तर मी शंभर टक्के मान्य मंत्री महोदय आपल्यावर हक्कभंग आणणारच आहे नक्की शंभर टक्के आणणार आहे त्याचं कारण काय अध्यक्ष महोदय मेट्रो तीनच जे अंतिम डिझाईन आहे त्यामध्ये दोन हजार त्रेपन्न पर्यंतची जी त्याच्याकरता ते अंतिम डिझाईन आहे त्यापेक्षा एकही जास्त गाडी त्याच्यात धावू शकत नाही कारण दोन रुळ असतात त्याच्यात टायमिंग असतं दोन गाड्यांमधलं टायमिंग हे मिनिमम दीड मिनिट ते दोन मिनिट याच्यापेक्षा कमी करता येत नाही कारण त्याशिवाय लोक चढू उतरू शकत नाही त्यामुळे दोन हजार त्रेपन्न पर्यंत एकूण गाड्या किती लागतील पंचावन्न रेख म्हणजे गाड्या पंचावन्न गाड्या दोन हजार त्रेपन्न पर्यंत दोन हजार एकतीस पर्यंत अध्यक्ष महोदय आता आपण जी काही ठरलेलं आहे त्यानुसार बेचाळीस गाड्या म्हणजे दोन हजार एकतीस ते त्रेपन्नच्या त्रे मध्ये आणि ज्या दिवशी आपण उद्घाटन करू ज्या दिवशी आपण उद्घाटन करू त्या दिवशी एकतीस गाड्या त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याकरता कार डेपो लागणार आहे आता एकतीस गाड्यांचा जो कार डेपो आपण तयार करतो आहे आता जो कार डेपो तयार करतो आहे तो दोन हजार एकतीस पर्यंतच्या एकतीस गाड्या आणि त्यानंतरच्या त्रेचाळीस बेचाळीस गाड्या याच्याकरता तो पुरेसा आहे पण जर दोन हजार त्रेपन्न मध्ये एकूण सगळी क्षमता वापरून पंचावन्न गाड्या म्हणजे यात काय ठरलाय पी कवर्स मध्ये एकतीस ते त्रेपन्न पर्यंत आठ डब्यांच्या तेरा गाड्या तेरा गाड्यांचा प्रश्न उरलाय तेरा गाड्यांचा या तेरा गाड्यांच्या प्रश्नाकरता अध्यक्ष मोदय केवळ एक पॉईंट चार हेक्टर जागा लागतो मी नाही म्हणत आहे याचं कारण असं होतं की ज्यावेळी ही जागा सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आणि मंजूर केल्यानंतर त्यात ठरवण्यात आलं की पाच हेक्टर जागा बाजूला ठेवा त्यातली एक पॉईंट चार हेक्टर जागा ही नंतर आपण वापरू त्याच्यावर केवळ एकशे साठ झाडं आहेत एकशे साठ झाड मात्र एकशे साठ झाड आहेत त्याच्यावर आणि ही एकशे साठ झाडांची ही जी एक पॉईंट चार हेक्टर जागा आहे केली तर याची अंतिम डिझाईन कॅपॅसिटी अंतिम डिझाईन कॅपॅसिटी ती अंतिम डिझाईन कॅपॅसिटी देखील पंचावन्न गाड्याची त्याच्यामध्ये अकोमोडेट होते मग अध्यक्ष महोदय आम्ही कांजूर जात असताना रस्त्यात आम्ही जो रूट घेतलेला आहे या रूटवर किमान पाचशे झाड आम्हाला तोडावे लागतील किमान पाचशे झाड किमान पाचशे झाड आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस जा ही झाडं तोडण्याच्या संदर्भातली पिटिशन झाली त्यावेळी हा मुद्दा मांडण्यात आला की पर्यावरणाच्या दृष्टीनं ही झाडं तोडणं योग्य आहे का त्यावेळी एक अहवाल सुप्रीम कोर्टासमोर आला जो त्यांनी स्वीकारला अध्यक्ष मोदी जी झाडं तोडली आहेत या झाडांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन केलं असतं जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन केलं असतं तेवढं ही मेट्रो ऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करते ऐंशी दिवसाच्या म्हणजे एक हजार झाडांचं कार्बन सिक्वेस्टेशन ऐंशी दिवसांच्या फेऱ्यामध्येही करते किती झाडं झाड झाडांच्या ऐवजी सोळाशे नाही सोळा हजार झाडं हो लावू शकता पण अध्यक्ष तुम्ही मोस कांजूर मार्गला ते घेऊन जाल चार वर्ष तर त्याला बांधकामाला लागणार ला दोन वर्ष फिलिंगला लागणार ला। अध्यक्ष मोदी वादाचा विषय सोडून द्या जागेच्या वादाचा प्रश्न अजून बाजूला ठेवा तो जो काय असेल तो समजा उद्या सुटला तरीही सुटल्या ही जी मेट्रो मुंबईच्या लोकांना आज मिळू शकते आज आज म्हणजे या वर्षात मिळू शकते या वर्षात जी मिळू शकते चार वर्ष तुम्ही त्या लोकांना त्या प्रदूषणात ठेवणार आणि कॉस्ट एस अध्यक्ष मोदय हे जे सांगितलं होतं ना तिथे आम्ही एकत्रित करून पंधराशे कोटी अध्यक्ष मोदय हे जे काही मेट्रोचा प्रकल्प असतो ना याच्यामध्ये कार डेपोची किंमत एक टक्का ते चार टक्के असते एक टक्का ते चार टक्के एक टक्का ते चार टक्के कार डेपोची जी किंमत आहे त्याकरता आम्ही सगळे डेपो एकत्रित करून आम्ही पैसे वाचवणारे सांगणं हे अध्यक्ष मध्ये हास्यास्पद आहे कारण हे करताना प्रत्येकाची सिग्नलिंग सिस्टीम आणि अध्यक्षमध्ये प्रत्येकाला लागणारा वेळ हा वेगवेगळा असल्यामुळे हजारो कोटी रुपयाचं नुकसान म्हणजे पर्यावरण तर सोडाच पर्यावरणाचं नुकसान तर आम्ही करूच पण राज्याचं हजारो कोटी रुपयाचं नुकसान आम्ही करणार आहोत आणि म्हणून माझी पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे हा प्रश्न तुमचा आणि माझा नाही हा कोणाच्या इगोचा प्रश्न नाही हा प्रॅक्टिकल प्रश्न प्रॅक्टिकल आणि अध्यक्ष महोदय तुम्ही तयार केलेल्या समितीने हे सगळं समोर आणलं आता तुम्ही दुसरी समिती केली त्या दुसऱ्या समितीचा अहवाल मी बघितला हास्यास्पद अहवाल आहे त्या तो अहवाल म्हणजे तुम्ही त्याच्यावर आधारित जे काही कोर्टात अफिडेव्हिट दाखल केलाय हास्यास्पद आहे म्हणजे पहिल्या समितीने जे काही फॅक्ट दिले आहेत त्याला कुठेही कॉन्ट्राडिक न करता थेट दुसरा अहवाल देऊन टाकला अध्यक्ष मोदय म्हणून कदाचित एक्सटेन्शन बरोबर आहे तुमचं म्हणणं कदाचित त्यामुळेच त्यांना अरे ला अरे म्हणून त्यांना कदाचित एक्सटेन्शन देण्याचा कारण अध्यक्ष महोदय हा मुंबईकरांवर अन्याय आहे ज्या मुंबईकरांना मेट्रो तीन या वर्षी मिळू शकली असती अजून पुढचे चार वर्ष ती मिळणार नाही आणि अध्यक्ष मोदय पर्यावरणाचा रास पैशाचा अपव्य अध्यक्ष मोदय हे असं कसं चालेल आणि त्यामुळे या संदर्भात तात्काळ सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची माझी अध्यक्ष मोदय या ठिकाणी विनंती आहे